राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूरच्या पथकानं मागील दोन दिवसात देशी दारूची वाहतुकीत गुंतलेली दोन चार चाकी वाहने ताब्यात घेऊन दोन जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे उभयतांच्या ताब्यातील आठ लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे सोलापूरच्या पथकानं शहरातील लोधी गल्ली येथील जय जगदंबा या हॉटेलवर सोमवारी टाकलेल्या धाडीत न्यायालयानं हॉटेल चालकासह चार मद्यपी ग्राहकांना एक्केचाळीस हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राहुल बांगर दुय्यम निरीक्षक उषा किरण मिसाळ कृष्णा सुळे अलीम शेख किरण खंदारे सोयब बेगमपुरे चेतन वनगुंटी यांच्या पथकानं पार पाडली आहे